सोमवार दिनांक 17 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पारनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ सिद्धाराम सालीमठ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ रवींद्र ठाकूर व पारनेरच्या तहसीलदार श्रीमती गायत्री सौंदाने यांच्या कार्यालयामध्ये जाऊन अधिस्वीकृती समिती सदस्यासंदर्भात मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये अधिस्वीकृती समितीवरील संस्था सदस्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात आणि अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव सादर करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले. राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिनांक 11 जुलै रोजी राज्य अधिस्वीकृती आणि विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते, मात्र कुठलीही खातरजमा न करता काही लोकांच्या प्रभावामुळे चुकीच्या पद्धतीने अधिस्वीकृती समितीवर काही सदस्यांची नियुक्ती केली आहे. संस्थांना संघटना दाखवून अधिस्वीकृती समिती सदस्यांसंदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवलेत. ज्यांनी कुणी असे चुकीचे प्रस्ताव पाठवले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व पारनेर तालुका अध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पारनेर तालुक्यातील पदाधिकारी सर्व पत्रकारांनी एकत्र येत प्रशासनाच्या तिन्ही कार्यालयामध्ये निवेदन दिले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणालेत राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे, पाहुयात बातमी सविस्तर. नमस्कार. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज पारनेरच्या तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. अतिशय महत्त्वाचं निवेदन राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही देत आहोत. तसं पाहिलं तर धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी आणि ट्रस्ट ॲक्टअंतर्गत नोंदणी झालेल्या सेवाभावी संस्था असतील किंवा त्या संस्थांनाच पत्रकार संघटना म्हणून गृहीत धरून त्यातीलच काही लोकांना राज्याच्या जी अधिस्वीकृती समिती असते त्या समितीवर घेण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं राज्य समितीवरती 5 जण आणि विभागीय समितीवर 14 जण असे त्या समितीमध्ये घेतले जातात. दिनांक 11 जुलै रोजी राज्याचं जे जनसंपर्क विभाग आहे त्या जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून ही निवड करण्यात आलेली होती. तसे आदेश देण्यात आले होते, परंतु संबंधित जे लोक आहेत धर्मदाय आयुक्त यांच्याकडे ट्रस्ट ॲक्ट अंतर्गत त्यांची नोंदणी झाली, त्यांना पत्रकार म्हणून पत्रकार संघटना म्हणून गृहीत धरून त्यांना त्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. सेवाभावी संस्थांना संघटना गृहीत धरलं आहे, तर अशाबाबत चौकशी करून चुकीचे जे प्रस्ताव शासनाकडे आलेत, ज्यांनी जे प्रस्ताव शासनाकडे चुकीच्या पद्धतीने पाठवलेत, संबंधितावरती कायदेशीर कारवाई करून त्या समितीवरती योग्य लोकांना न्याय द्यावा अशी मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आमच्या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे साहेब, त्याचप्रमाणे प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे, आमचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व पत्रकार मंडळी आज तहसील कचेरी, त्याचप्रमाणे प्रांताधिकारी कार्यालय असेल, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील आणि जिल्ह्याचे जे जिल्ह्याचे सर्व अधिकारी जनसंपर्क अधिकारी असतील या सर्वांना निवेदन देत आहोत. राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या निवेदनाची पुढील कार्यवाही आम्ही करू असं सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं. न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.